नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. वर्धेत अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात केला प्रवेश. वीस वर्षीय मोटरसायकल चोराला पोलिसांकडून अटक. दोन वाहनांसह 45,000 मुद्देमाल जप्त. आणि अमेझॉन कंपनीची पार्सल बॅग चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. सविस्तर वृत्त. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक पराग राऊत यांच्यासह अनेक तरुणांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात आपली अमिट छाप उमटविणारे प्रिझम अकॅडमीचे संचालक प्राध्यापक पराग राऊत यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. सोबतच वर्धा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश करून अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाची भेट दिली. मी बऱ्याच दिवसापासून आपल्या कामात व्यस्त होतो आणि न्यूट्रल होतो पॉलिटिक्सपासून, बट ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि मला कुठेतरी वाटलं की माझ्या शिक्षणाचा काहीच फायदा होऊन नाही राहिलेला, मी फक्त मुलांना शिकवत आहे 25 वर्षापासून. आज आंबेडकरांनी जर हेच विचार केला असता तर ते फक्त त्यांच्या शिक्षणाच्या भरोशावर एक स्वतः काही व्यावसायिक किंवा नोकरीदार बनले असते. महात्मा गांधींनी म्हटलं असतं की मी जरा बॅरिस्टर आहे, मला आता काही कमी नाही आहे, मी आज वकिली करू शकतो, तर आपला भारत स्वतंत्र झाला नसता. मला कुठेतरी लाज वाटली माझ्या या लेट यामध्ये येण्याची की मी शिक्षित असून काहीच करून नाही राहिलेलो आहे आणि माझ्या शिक्षणाचा कुठेतरी काहीतरी उपयोग व्हावा आणि शिक्षित लोकांना पण अवेअर करवावं आहे की जो भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचारातून भारताला मुक्त होण्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी समोर नाही येणार तर कोण समोर येणार, हे मला कुठेतरी वाटलं. आणि अरविंद केजरीवालांचं जे काम मी बघतो आहे बऱ्याच वर्षापासून, मी त्याला ऑब्झर्व करून राहिलेलं आहे, त्याच्यावरून मला वाटलं की जनतेचा पूर्ण टॅक्सचा पैसा जर जनतेवर जर खर्च केला तर खरंच कितीतरी मूलभूत सुविधा त्यांना, ज्या जीवनावश्यक सुविधा त्यांना खरंच त्यांच्या ऐपत नसलेल्या लोकांनासुद्धा दिल्या जाऊ शकतात, हे मला अगदी तळागळातून विचार केल्यानंतर, खूप विचार केल्यानंतर मला ते लक्षात आलं आणि मला वाटलं की नाही, हीच गोष्ट सगळ्या पूर्ण भारत देशातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जर लागू झाली तर आज सगळे गरीब लोक म्हणजे समृद्ध होतील आणि आपला भारत मागे राहणार नाही. या विचारधारेने मी प्रेरित झालो आणि मी खूप विचार केल्यानंतर या पक्षामध्ये यायचं ठरवलं. मी सगळ्यात पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाच्या. आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून 2012 जर म्हणजे आपणीची स्थापना झाली तेव्हापासून माझी इच्छा होती की या पार्टीमध्ये प्रवेश करावा, पण नोकरीच्या मुळे मी येऊ शकलो नाही, त्यामुळे मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज मला इथे या पार्टीमध्ये प्रवेश मिळाला ते माझं भाग्य समजतो. आणि वर्धेला आम आरडीचा माणसाची आणि कार्यकर्त्यांची जमाजमा करून जोराने आणि कामाने आणि वर्धेतून आमदार निवडण्यासाठी आम्ही इथे प्रयत्न चालू राहील असं मी त्यांनी सांगितलं. अरविंद केजरीवाल जी का जन्मदिन है और हमें बहुत खुशी है कि बहुत सारे लोगों ने आज पक्ष प्रवेश लिया है, सिर्फ वर्धा में नहीं, बाजू के तालुका में लगी हुई तालुका में भी पक्ष प्रवेश लिया, काफ़ी सारी महिलाएं भी आज हमारे साथ जुड़ी, उनको भी हमने आज नियुक्ति दी है, पोस्ट भी दिया है. और आम आदमी पार्टी का जो आज सबसे बड़ा उपलब्धि है वो हमारे राउत सर आज जो हमारे साथ जुड़े हैं, पद्माकर काका हमारे साथ जो जुड़े हैं, जो वर्धा को बहुत आगे लेकर के जाएंगे, वर्धा में और हमारे साथ में लोग जुड़ेंगे और वर्धा का बहुत बढ़िया काम होगा. ऐसा काम अब आम आदमी पार्टी की तरफ लोगों का ध्यान आ गया है. आम आदमी पार्टी क्या कर रही है दिल्ली में वो अब यहाँ भी पॉसिबल है, ये लोगों के समझ में आने लग गया है और आम आदमी पार्टी की तरफ लोग आ रहे हैं. हम सबका स्वागत करेंगे और स्वागत करके जैसी दिल्ली बदली है वैसा वर्धा भी बदले. तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पथक पेट्रोलिंग करत असता टांगा स्टँड जवळ त्यांना एक युवक संशयास्पद आढळून आला. विचारपूस केल्यास त्याचे नाव हर्षल सुधाकर खोट असून तो रेकॉर्डवरील मोटरसायकल गुन्हेगार असल्याचे कळताच पथकाने त्याला पोलीस स्टेशन आणले.
तसेच त्याची सखोल चौकशी करत आरोपीकडून 24 जुलै रोजी चोरी झालेली ॲक्टिवा जप्त करण्यात आली. तसेच एक ड्रीम युगा बाईक असे एकूण 45,000 मुद्देमाल आरोपीकडून ताब्यात घेण्यात आला. आमच्या मार्गदर्शनाखाली आमचे अधीनस्थ पथक पोलीस हवालदार प्रमोद शनिवारे, संभू किरार, यशवंत डोंगरे आणि स्टाफ हे काल पेट्रोलिंग करत असताना त्यांना टांगा स्टँड चौकात एक इसम संशयास्पद दिसून आला. त्याला विचारपूस केली असता तो हर्षल सुधाकर खोत, वय 20 वर्ष, राहणार नाईक तलाव, बांगलादेश, PS 5 पावली, हा रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरीचा गुन्हेगार असल्यामुळे पोलीस हवालदार प्रमोद शनिवारे यांनी व त्यांच्या पथकांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात व्हाईट कलरची MH ॲक्टिवा MH 40 AP 7405 ही वाहन दिसून आले आणि ते वाहन पोलीस स्टेशन तहसील येथून दिनांक 24/7/2021 रोजी चोरी गेले होते. फिर्यादी रमेश नारायणराव गोंडाळे, वय 45 वर्ष, 5 पावली, पहिला फाटक, रहिवासी हे जागनाथ बुधवारीकरता काही कामाने व्हाईट ॲक्टिवा गाडीने आले होते आणि ते दुकानात गेले असता त्या दरम्यान त्यांची गाडी चोरून नेली होती. त्या संदर्भात पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 529(21)(379) भादवीने गुन्हा नोंद केला होता. ती चोरीची गाडी असल्यामुळे त्याला त्या गुन्ह्यात अटक करून आमच्या पथकाने आरोपीला सखोल विचारपूस केली असता आरोपी हर्षल सुधाकर खोत, वय 20 वर्ष, राहणार नाईक तलाव, बांगलादेश, PH 5 पावली याने कबूल केले की त्याने 26 जानेवारी 2021 रोजी अग्रेसन भवनजवळ महाराष्ट्र बँकेसमोर एक ड्रीम युगा काळ्या रंगाची गाडी होती जिचा क्रमांक MH 49Y 5032 हा होता. ती 30,000 गाडीसुद्धा चोरून काम झाल्यावर लावारीस फेकून दिली असे त्याने आपल्या तपासात सांगितले. आरोपी हर्षल सुधाकर खोत याच्याकडून एक ॲक्टिवा गाडी आणि एक ड्रीम गाडी असा 45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला विद्यमान कोर्टात पुटअप करून अजून आरोपीने किती चोरीच्या गाड्या गाड्या चोऱ्या केल्या आहेत आणि आरोपीकडून अजून काही गुन्हे डिटेक्ट होतात का याचा तपास केला जाईल. अमेझॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवतीची पार्सल बॅग चोरी करणाऱ्या युवकाला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीने खळबळजनक खुलासा केला की वेळेत पार्सल न मिळाल्यामुळे कंपनीने ग्राहकांना पैसे परत दिले होते. आरोपीने चोरी केलेले पार्सल स्वतः ग्राहकांच्या पत्त्यांवर पोहोचवले असता ग्राहकांनी त्याच्याजवळील पार्सल घेऊन आरोपीला पैसे दिले. पार्सल बॅग चोर स्वप्नील दंदी याने पोलिसांना माहिती देताना सांगितले की त्याने पूर्वी अमेझॉन व झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं आहे. अयोध्यानगर येथील खुशबू गुप्ता अमेझॉन कंपनीत डिलिव्हरीचं काम करते. 31 जुलैला ती तुकडोजी चौकातील धनश्री अपार्टमेंटमध्ये पार्सल द्यायला गेली असता तिने पार्सलची जड बॅग खालीच ठेवली. या दरम्यान स्वप्नीलने ती बॅग चोरी केली. या बॅगमध्ये 16 पार्सल होते. बॅग चोरी झाल्याचं लक्षात येताच खुशबूने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी CCTV फुटेजवरून आरोपीचा पत्ता लावला व त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता स्वप्नीलने आपला गुन्हा मान्य केला. सोबतच ग्राहकांना चोरी केलेले पार्सल डिलिव्हरी करून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचंही सांगितलं. हे पैसे त्याने मौजमजेसाठी वापरले. स्वातंत्र्यदिनी आपले विविध कार्यक्रम आटोपून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत आपल्या निवासस्थानी परत जात असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या नाश्ता टपरीवर अल्पपोहाराचा आस्वाद घेतला. संतोष खडसे असं या कार्यकर्त्याचं नाव असून पालकमंत्र्यांनी संतोष व त्याच्या मुलीचे आस्थेने विचारपूस केली. तसेच संतोषच्या मुलीला शिकून मोठी अधिकारी हो असा मौलिक सल्लाही दिला. एरवी नेत्यांविषयी जनसामान्यांची सकारात्मक भूमिका दिसून येत नाही, मात्र याला डॉक्टर नितीन राऊत अपवाद आहेत. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो याची जाणीव पालकमंत्र्यांना आहे. पालकमंत्र्यांनी संतोषच्या टपरीवर दिलेल्या भेटीमुळे परिसरात सर्वत्र संतोषच्या टपरीची चर्चा होती. नागपूरच्या 5 पावली पोलीस स्टेशन अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी ड्राय डे असता अनिकेत धानोरकर याच्याकडून अवैध दारू जप्त करण्यात आली असून पोलिसांनी एकूण 77,400 रुपयांचा मुद्देमाल एका वाहनाबरोबर जप्त केला.
आयुक्तांच्या आदेशानुसार 15 ऑगस्टला ड्राय डे म्हणून जाहीर करण्यात आले असता पाचपावली पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपी अनिकेत धानोरकर हा अवैध दारू विक्री करत असल्याचे पोलिसांच्या पथकाला कळले. सागर बारच्या मागे राहणाऱ्या अनिकेतला दारूसोबत रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. तसेच तपासणी सुरू असताना त्याच्याकडून एक कोयतासुद्धा जप्त करण्यात आला. अनिकेतकडून पोलिसांनी 77,400 रुपयाचा मुद्देमाल आणि एक ॲक्टिवा ताब्यात घेतली असल्याची माहिती पुढे आली आहे. काल 15 ऑगस्ट निमित्ताने ड्राय डे जाहीर करण्यात आला होता माननीय कलेक्टर साहेबांकडून. तर ड्राय डे असतानासुद्धा एक इसम चोरून दारू विकत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून डीबी स्टाफ आणि डीबी स्टाफ इन्चार्ज API चंद्रकांत कोसे ते स्टाफसह साईबाबा चौक NSVN फुलवारी ही जी शाळा आहे त्याच्यासमोरील वैशाली नगर येथे तो दारू विकत आहे अशी माहिती मिळाली होती आम्हाला. आम्ही सापळा टाकून त्याला पकडलं. त्याच्याजवळ एका नायलांच्या पोत्यामध्ये दारू मिळाली आम्हाला इंग्लिश आणि सोबतच त्याच्या गाडीची आम्ही झडती घेतली तर त्याच्या गाडीमध्ये एक कोयतासुद्धा मिळाला. त्याच्याबद्दल माहिती घेतली तर तो रिपॉर्टवरचा आरोपी आहे असं आम्हाला दिसून आलं. तर आम्ही त्याच्याविरुद्ध आरोपीविरुद्ध प्रोहिबिशन आणि आर्मॅट दोन्ही कायद्यासह गुन्हा दाखल करून दारूमाल आणि वाहन आणि तो कोयतासुद्धा जप्त केलेला आहे आणि आरोपीला अटक करून आज माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत. सर, एकूण किती रुपयाचा मुद्देमाल होता? अजून ज्या आरोपी आहे त्याच्याबद्दल काही गुन्हे दाखल होते का पुढील काही असं काही काय सांगता येईल? आरोपीचा क्राईम रेकॉर्ड आहे आणि टोटल त्याच्याकडून आम्ही 77,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे वाहनासह. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. सोमवारी नागपुरातील संविधान चौकात नागपूर महानगरपालिका व राज्य शासनाविरोधात अस्थायी कर्मचाऱ्यांनी बदलाव आंदोलनाला सुरुवात केली. कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार मनपा आयुक्तांनी मनपाच्या अस्थायी कर्मचाऱ्यांची कामावरून कपात केली. तेव्हापासून ते आस्थागायत या अस्थायी कर्मचाऱ्यांनी आपल्या विरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची साधी दखलही घेण्यात आली नाही, त्यामुळे संतप्त होऊन या कर्मचाऱ्यांनी बदलाव आंदोलनाचे आधार घेऊन महानगरपालिकेविरुद्ध रोष व्यक्त केला. नमस्कार, मेरा नाम यश गौरखेडे, मैं राष्ट्रीय अध्यक्ष और संस्थापक हूँ बदलाव आंदोलन का. जैसे कि आप सभी को पता है कि पिछले 1.5 महीनों से 45 दिनों से नागपुर का युवा और नागपुर के नागरिक रास्तों पर उतर के अपने रोजगार के लिए और नागपुर की स्वास्थ्य के लिए आंदोलन कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं. ये आंदोलन हम लोगों ने इसीलिए छेड़ा क्योंकि नागपुर महानगर पालिका ने राज्य सरकार के निर्देशन के ऊपर ये कर्मचारियों को कोविड में लसीकरण के लिए, टेस्टिंग के लिए इन सभी को नियुक्त किया था, लेकिन बिना सूचना दिए, बिना कोई सूचना पत्र दिए इन सभी को निकाल दिया गया है. ये सब बच्चे कुल मिलाकर 12.5 ऐसे युवा है जिनको निकाला गया, और ये लोग अलग अलग जिलों से आते हैं नागपुर के, और बहुत सारे लोग नागपुर के ही है. ये लोगों को जब नियुक्त किया गया तो इनसे बहुत सारे लोगों से कॉन्ट्रैक्ट भी साइन नहीं करवाया गया. जैसे कि मैंने पहले बताया था, कंसल्टेंसी के माध्यम से इनका पेमेंट हुआ, और 12 जुलाई को हम लोगों ने एक सिग्नेचर कैंपेन लिया था संविधान चौक पे. उसके बाद महापौर साहब से मुलाकात हुई. महापौर साहब को हमने बताया कि साहब, इनके साथ जो ज्यादती हो रही है, जो अत्याचार हो रहा है, इसके ऊपर आप
कुछ ना कुछ सख्त से सख्त कार्रवाई करे। जितने भी जोन मेडिकल ऑफिसर है, जोन मेडिकल ऑफिसर के अलावा सभापति, नगर सेवक, भाजपा के, कांग्रेस के और अन्य पार्टियों के, इन लोगों ने भी इनके साथ बहुत अत्याचार किया, गाली गलौज से इनसे बात की। इनका जो प्रोफेशन था वो प्रोफेशन छोड़ के भी इन लोगों ने वो कार्य किया जो इनके प्रोफेशन में नहीं था, जो जॉब डिस्क्रिप्शन में नहीं था। ये सब बातें हम लोगों ने बताई महापौर साहब को, उन्होंने हमको लिखित में देने के लिए सख्त से सख्त मना कर दिया। उन्होंने साफ मना कर दिया कि वो लिख के कुछ भी नहीं देंगे। इसके बाद हमने आंदोलन किया 17 जुलाई को। 17 जुलाई को आंदोलन करने के बाद हम लोग आयुक्त साहब से मिले। आयुक्त साहब से मिलने के बाद हमको उनसे मिलने के लिए मतलब कोई इजाज़त नहीं दी गई, हम लोगों को मिलने से मना कर दिया। और ये साफ दर्शाता है कि जब एक IAS ऑफिसर ऐसे युवाओं से जिन्होंने उन्हीं के शहर को ऐसे टाइम पे बचाया था जब कोई भी बचाने को तैयार नहीं था, उन लोगों से उन पर हुए अत्याचार को लेके उन्होंने कोई कार्रवाई नहीं की। कुल मिलाकर 1250 कर्मचारियों ने इनके खिलाफ एक कंप्लेंट, एक याचिका, एक तकरार दायर की। ये तकरार की कॉपी हमारे पास है। ये तकरार हम लोगों ने दी थी आयुक्त साहब को। आयुक्त साहब ने इसके ऊपर कोई भी कार्रवाई नहीं की। इसके बाद हम लोग बच्चू कड़ू से मिले। बच्चू कड़ू जी ने बोला कि हम लोग 3 दिन के अंदर इसके ऊपर कोई ना कोई बैठक लेंगे। 15 अगस्त ला सर्वेच आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करतात। मंगेश जुनघरे आणि विनोद जुनघरे हे भावंड देखील भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पावर फिरायला गेले असता सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि पाण्याच्या जवळ ते गेले, तेव्हाच दोघांचेही संतुलन बिघडून दोघेही पाण्यात पडले। गोसीखुर्द प्रकल्प पावसाळ्यात पाण्याने काठोकाठ भरला असल्यामुळे आजूबाजूचीही लोके त्यांना वाचवू शकली नाही आणि बघता बघता दोघेही पाण्यात बुडून गेले। या घटनेने परिसरात हळहळीचे वातावरण निर्माण झाले असता प्रशासनाला सूचना मिळताच त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली होती। अबे चालू वाचवू नबे वेगळ्या विदर्भासाठी ठिया आंदोलन करण्याकरिता आता विदर्भवादी नेते पोहोचणार दिल्लीतील जंतर मंतरवर। येत्या सप्टेंबर मध्ये आंदोलनाचे पुढचे पाऊल दिल्लीच्या दिशेने। 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सुरू करण्यात आलेली ठिया आंदोलन चळवळ आता राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास करणार आहे। रास्ता रोको आंदोलन, मुंडन आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, खाली डोकं वर पाय आंदोलन आणि वीज बिलाच्या होळीनंतर आता विदर्भवादी नेते पोहोचणार थेट दिल्लीच्या जंतरमंतरवर। सप्टेंबर महिन्यात दिल्लीच्या दिशेने हे ठिय्या आंदोलन पुढे जाणार असे विदर्भवादी नेत्यांच्या कोर कमिटीमध्ये ठरले असून यांची अधिकृत माहिती VKB न्यूजच्या हाती आली आहे। हे आंदोलन आम्ही 9 ऑगस्टला शांततामय मार्गाने केलं। पुलिसांनी शेवटच्या टोकापर्यंत हे आंदोलन हाणून पाळायचा प्रयत्न केला, पण विदर्भवादी दटे राहिले। त्यांनी मनोबल कायम ठेवलं आणि त्यांनी निर्धार केला की कटेंगे मगर हटेंगे नाही, आणि या तऱ्हेने त्यांनी विदर्भ मिळेपर्यंत स्वस्त बसायचं नाही। म्हणून पोलिसांच्या किंवा सरकारच्या जुलमी अत्याचाराला सुद्धा बाजूला करून हे कंटिन्युअस आंदोलन चालवलं। आणि त्या तऱ्हेने जेव्हा असं आंदोलन एकनिष्ठेने, जिज्ञेशी, विश्वासाने सुरू असतं, श्रद्धेने सुरू असतं, तेव्हा आपली मंजिल, आपलं उद्दिष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही अशी मला स्वतःला वाटते। कारण असं, जेव्हा माणसाचे सगळे सहारे सुटून जातात तेव्हा तो भगवानचा, परमेश्वराचा सहारा घेतो। आणि परमेश्वराचा सहारा घेतला म्हणजे आम्ही मातेला म्हटलं की हमकोही इतनी शक्ती देना जंग हम लढे, आणि त्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन पुढे नेलं। तसं मराठ्याच्या इतिहासामध्ये 7 मराठे लाखो फौजेच्या विरुद्ध मोगलांच्या लढले, इतिहास त्यांनी केला। इतिहास यांच्या बाजूला आहे आणि इतिहास जर विदर्भवाद्यांच्या बाजूला आहे तर राज्य झाल्याशिवाय आता कोणीही रोखू शकत नाही। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या 2980 घरकुलांची सोडत पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत काढण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक 3 घरकुलांची सोडत आभासी प्रणालीद्वारे काढण्यात आली। डॉक्टर राऊत यांनी रिमोटची कळ दाबून सोडतीचा शुभारंभ केला।
यावेळी क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान आवास योजना घटक क्रमांक 3 अंतर्गत 2018 पासून या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट 2019 रोजी 4,345 घरकुलांपैकी 4,172 घरकुलांची सोडत काढण्यात आली होती. तर 4,345 घरकुलांपैकी 2,980 घरकुले वाटपास उपलब्ध असून या घरकुलांची सोडत आज करण्यात आली. नोकरी मागायला सगळे येतात, मात्र स्वयंरोजगाराकडे कोणी वळत नाही. युवकांनी आता स्वयंरोजगाराकडे वळावे असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमासंदर्भात आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले. खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध रोजगार निर्मिती क्षेत्रांसंदर्भात गरजूंना माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत बोलताना फडणवीस म्हणाले की या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लागले आहेत, त्यावरून दिसून येतं की रोजगार कसे निर्माण होतात, त्यामुळे या उद्योगांना बळ द्यायचं काम अतिशय महत्वाचं आहे. कोरोनानंतर या उद्योगांना मदत केली तर त्याचा खूप फायदा होईल. या संबंधित ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं अशी आमची अपेक्षा आहे व ती पूर्ण होण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. हा कार्यक्रम सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व प्रतिनिधी काम करतील. योजना अनेक तयार होतात, मात्र त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वामध्ये प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम जी आहे की ज्याच्या अंतर्गत शहरातल्या आणि गावातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला ट्रेनिंग मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराकरता वित्तही मिळालं पाहिजे, या दृष्टीनं अतिशय सुलभ योजना ही KVIC माध्यमातून सुरू झाली आहे. 200 कोटी रुपये खर्च करून कम्प्लीट कॉम्प्लेक्स हे आपल्याला नागपूरमध्ये तयार करायचं आहे आणि ते म्हणाले की जरूर ते देखील आपण लवकरात लवकर तयार करू. रोज लोक आपल्याकडे येतात आणि मेट्रोमध्ये नोकरी लावून द्या म्हणतात. आता एका मेट्रोमध्ये अख्ख्या नागपूरला नोकरी तर काही लागू शकत नाही. मग काही लोक म्हणतात मिहानमध्ये नोकऱ्या लावून द्या. आता मिहानमध्ये नितीनजी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, 50,000 लोकांना नोकऱ्या लागल्या, पण नागपूरचा विस्तार मोठा आहे आणि स्वयंरोजगाराच्या ऐवजी चपराशीची नोकरी लावून द्या असं सांगणारे अनेक लोक आहेत. पण आता तो जमाना गेला. आता ज्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह जगात आपण आहोत त्या जगामध्ये चपराशांची आवश्यकता पडणार नाही, त्यामुळे ती नोकरी कोणाला मिळणार नाही आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहून आपण 10 माणसांना नोकऱ्या देऊ शकतो, 10 माणसाला एम्प्लॉयमेंट देऊ शकतो, ही ताकद KVIC कार्यक्रमामध्ये आहे. छोटे छोटे ऑन्टरप्रेन्युअर तयार करण्याची शक्ती ही KVIC त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचा चांगला उपयोग हा विशेषतः विदर्भामध्ये आपण करून घेऊ. प्रधानमंत्री अटल बिहारी जी वाजपेयी, उनके चरणों में भी वंदन करता हूँ और मार्गदर्शन करने हेतु ये कार्यक्रम का आयोजन किया गया है. हम सब जानते हैं कि आज स्वयं रोजगार की बहुत ज्यादा आवश्यकता है. खादी ग्राम उद्योग का भी इतिहास आप सब जानते हैं, जैसा आजादी का अमृत महोत्सव हम लोग मना. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.